देशभरात रविवारी दिनांक 16 जूनला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडल्या. छत्रपती संभाजीनगरमधील काही केंद्रांवर देखील या परीक्षा पार पडल्या. UPSC परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगरमधील विवेकानंद महाविद्यालय या ठिकाणी UPSC परीक्षेचे केंद्र आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले. मात्र या परीक्षेसाठी देण्यात आलेले विवेकानंद महाविद्यालय हे परीक्षा केंद्र इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं. त्यासाठी काही विद्यार्थ्यांनी गुगल मॅपच्या मदतीनं परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र गुगल मॅपवर मूळ केंद्रापासून 11 किलोमीटर अंतरावरचं केंद्र दाखवण्यात आलं. त्यामुळे या विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली आणि अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता आलं नाही. या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्यानं त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागले. यावेळी विद्यार्थ्यांच्या काय भावना होत्या पहा. माझं नाव सचिन कांबळे, मी नांदेडहून आलेलो. सर, काल 2 दिवसापासून आम्ही हे गुगल मॅपला ऍड्रेस सर्च करत आहोत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचं हे सेंटर आहे, पण जेव्हा तुम्हाला बाहेरगावचे असल्यामुळे आपल्याला हे समजत नाही की सेंटर नेमकं कोणते आहे. आम्ही ज्यावेळेस गुगल सर्च केला तर त्यावेळेस हे दाखवत होतं ते वाळूज या भागामध्ये दाखवत आहे. आणि मग तिथे जर गेल्यानंतर सकाळी कळतंय इथे हे सेंटर हे नसून हे सेंटर जे आहे ते क्रांती चौक म्हणजे मुख्य औरंगाबाद शहरामध्ये आहे. विनंती अशीच आहे की प्रशासन जेव्हा एवढ्या मोठ्या परीक्षा कंडक्ट करतात घेतात त्यावेळेस ऑनलाईन सर्च करून बाहेर गावातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्यामुळं ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा होणार नाही. त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांची मुलं जे आहेत अशा जिल्ह्यांमध्ये येऊनच परीक्षा देतात. पण यांना इथलं लोकेशन आणि हे कुठलीच माहिती नसल्यामुळं यांना इथे आल्यानंतर कळतंय की कॉलेज हे दुसरीकडे आहे आणि आम्ही आलो त्या दुसऱ्या लोकेशनला. तर प्रशासनाने सुद्धा गुगल मॅपवरती किंवा अशा मीडियानुसार ते चेक करायला पाहिजे की आपलं हे कॉलेज बरोबर लोकेशनला दिसतंय का. हे दाखवते ते पिनकोड जे आहे 4-3-1-6-0-5 हे कॉलेजच्या पिनकोड मध्ये आहे. जेव्हा की आमच्या हॉल तिकीटवर सुद्धा 4-3-1-6-0-1 लिहून आलेलं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर पूर्ण ऍड्रेस जशाला तसा टाकल्यानंतर ते वाळू या ठिकाणी इथून ऍड्रेस जात आहे सर. त्यामुळे मुलांना यायला उशीर झाला. अनेक मुलं इथे परीक्षेला येऊन 2-5 मिनिटं या उशिरामुळं सर त्यांना मध्ये प्रवेश मिळाला नाही आणि एवढ्या मोठ्या परीक्षेपासून हे लोक वंचित राहिले सर. मी सचिन कांबळे आहे सर, मी नांदेडून आले. काय विषय भैया, काय प्रॉब्लेम झालेला या ठिकाणी तुम्ही परीक्षा लागत? माझं नाव शुभम कोठारी आहे, मी जालन्यावरून आलेलो आहे. आज माझा UPSC प्रिलिमिनरीचा पेपर होता. आज मी जेव्हा गुगल मॅपवर ह्या कॉलेजचा ऍड्रेस टाकला सेंटरचा, हा कॉलेजचा ऍड्रेस विवेकानंद आर्ट्स सरदार दिलीप सिंग कॉमर्स कॉलेज समर्थनगर छत्रपती संभाजीनगर इथं दाखवत आहे. हा जेव्हा आपण ऍड्रेस सर्च करतो गुगल मॅपवर हा इथून 20 किलोमीटर लांब वालूर पंढरपूर या भागामध्ये आम्हाला लोकेशन दाखवतो. मी तिथं ऑन टाईमवर पोहोचल्यावर पण मला तिथं जाऊन माहीत पडलं की हे चुकीचा ऍड्रेस आहे आणि मी इथं यायला मला 2 मिनिटं उशीर झालेले आहे. 9:02 मी इथं पोहोचलो पण मला यांनी आता आतमध्ये घेतलेलं नाही आहे परीक्षा देण्यासाठी. तुम्ही माझी मागणी एवढीच आहे की कॉलेज प्रशासनाने हे लक्ष द्यावं की तुम्ही जे ऍड्रेस तुम्ही जे लोकेशन घेतात पोरांना ते भेटत नाहीये आणि आमच्यासारखे पोरं जे वंचित होतात लोकेशन गुगल मॅपवर सर्च करतात. पर जिल्ह्यातून आलेले पोरं आहेत, इथून 20-22 पोरं गेले जे बीड, हिंगोली, नांदेड, परतूर त्या भागातून आलेले होते.